तर गाइस तिकडे ना डीजे पण वाजायला सुरुवात झाली. हे बघा बाकीच्या हाताने इतके नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आता टाइम झालाय 8 वाजले आणि आम्ही तिकडे आश्रमामध्ये झोपलो होतो तर आम्हाला लवकर जाग आली होती. संदीप बॅले लवकर उठला, आता संदीप बॅच चालू होतं, उठ उठ उठ. मग आम्ही इकडे आलो, थोड्या वेळ गाडीत बसलो हीटर ऑन करून, कारण बाहेर लय डेंजर थंडी वाजत होती. आणि आता आम्ही ना या ठिकाणी, आता बघा एवढ्या याच्यात आहे ना, मोठ्या याच्यात पाणी तापवतोय आंघोळीसाठी. आणि बाकीचे मेंबर आता एक 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 करताय आंघोळ. आणि त्या साईडला बघा ना, त्या साईडला सगळे बटाटे कापायला बसलेले स्वयंपाकाच्या तयारीत सगळे. अँड इधर बारकेश आहे हमारा. बारकेश, बारकेश तू झाली आंघोळ? म्हणजे आम्हीच बाकी फक्त पुरुषे. तर गाईज या ठिकाणी ना मी आता फेस वॉश करून घेतोय एकदा, मग नंतर आंघोळ करतो. खरं मला माहिती आहे साबण लवकर काय आता भेटणार नाही आपल्याला इथं. तुमचं म्हटलं एकदा फेस वॉश करून घेऊ. मजा आहे बट कधी कधी गावाकडचं वातावरण पण अनुभवत आहे. तर अरे हाऊज युअर एक्सपिरियन्स टुडे? कुठं होती रात्री? कुठे झोपली होती? तर काही मावशी सोबत ओटी भरायला गावात जायचंय त्यांना, आणि ओटी भरायची देवीची. तर आता मावशी ते पण येत आहे मागून. तर आता ना आम्ही मंदिरात आलेलो ओटी भरायसाठी. तर गाईज आता ओटी वगैरे भरून झाली आहे आणि आता मावशी तिकडं निवत वगैरे दाखवत आहे. आणि आता आपण जाऊ गाडीमध्ये बसू. आणि असं थंड वातावरण नाही तर बरं तरी झालं. मी जॅकेट वगैरे घेऊन आलो होतो, संकेत पण जॅकेट घेऊन आला होता. संकेतला दाखवायचं नाही ब्लॉगमध्ये, संकेत नाही आलेला आमच्यासोबत. आम्ही येताना भाऊची गाडी घेऊन आलो होतो कारण आपल्या गाडीत ना खूप जास्त सामान होतं. बोलाय ना हे साबर कांडा म्हणता याला, हे सगळ्यात जास्त असतं. इतकं आहे ना, इतकं त्यांच्या शेतात तिकडं पण आहे. आता इकडे देवीच्या ठिकाणी आलो, इथं पण आहे. बाला काय नाव आहे? पली कुठे? आणि म्हणजे तू सत्यम आहे आणि परी घरी का? सत्यम, सत्यम तुझं नाव आहे का? सत्यमनी मेहंदी काढली. सत्यमनी मेहंदी काढली, सत्यमनी मेहंदी काढली. सत्यम नुसतं तोंडात बरं झालं. आता ते ना ते भूत बाबा जवळ देऊन द्यायचे सत्यमला. तर काही आता आम्ही आलोय घरी आणि लेकरांना बैलगाडीत बसायचं. चला मी त्यांना राईड घेतो बैलगाडी. राईड नाही पण खाली वरतं बैलगाडी. तर काही मी आता बसलोय सगळ्या चिल्लर पार्टी सोबत आणि त्यांनी ना कुठून तरी चिंचा आणल्या आणि दिल्या मला. हे बघ किती मोठं दिलंय माझ्या खिशात, चोरून आणलं कुठून तरी. आज बसलेलो चिंचा. आरोही पण आली आणि आरोही पण भेटली चिंचा खायला. आता आणि पोली पण चिंच खाती काय? आणि सत्यम तू चिंच खातो? अरे नीट सरळ तोंड. रेडी गाडी चक्कर मारण्या. रेडी 1 2 3 पॉ. तू पण जाणार रे त्यांच्या पॉप मध्ये. पण काहीच माझं आहे ना फुल एन्जॉय चिल्लर पार्टी मध्ये चालू. हे बघा shut up.
तर काही चिल्लर पार्टी एवढी आयडिया करत होती ना, मी सगळ्यांना घेऊन आलो इकडं आणि म्हटलं यांच्यासाठी काहीतरी चिप्स वगैरे घेऊ आणि घरी जाऊ. चिप्स घ्यायचे की चॉकलेट घ्यायचे? इथं नाही गार्डन बाळा. काय घ्यायचं? खोकला बघा किती म्हणजे आईस्क्रीम घ्यायची. आईस्क्रीम नाही भेटत इथं. पेप्सा बिप्सा काहीच नाही. चिप्स घेतो मी. चिप्स घ्या, चिप्स खा, मी चॉकलेट घेतो. बस तर काही सगळ्या चिल्लर पार्टीसाठी ना आम्ही चाऊमिन वगैरे घेतले आणि आता चाललोय घरी. काही तिथं अचानक एवढी हवा सुटली ना खतरनाक आणि पूर्ण आभाळ पण आले असं वाटतंय. आता पाऊसच येणार आहे. जर पाऊस आला तर ते लग्नाचं कसं होईल? ते तरी बरं झालं पहिले ओपन मंडप होता, नंतर आता मंडप मध्ये घेतलेला आहे. पप्पी घे ना. त्या ठिकाणी आता मी कपडे वगैरे चेंज केले आणि हर्षद वगैरे सगळ्यांचे कपडे चेंज करून झाले. हे बघा सगळे आवरून रेडी या ठिकाणी. तेव्हा मधू आवरून रेडी झाली आहे, कल्याणी आवरून रेडी झाली आहे आणि इकडे पळापळी चालू आहे. कॅमेला आहे, कॅमेला आहे ना. तर गाइस तिकडे ना डीजे पण वाजायला सुरुवात झाली. हे बघा त्या साईडला. आणि इकडे बाकीच्यांचं अजून आवरणच चालू आहे. हाऊसफुल झाले आम्हाला जायला जागा नाही. आपल्याला जायला जागा नाही म्हणलं. फुल किती मेंबर कुठे गेले काय माहिती. मी झाले बायको किती रे उधर बैठी हो. तेरी बायको किती रे तू आरोही के साथ बैठी है. तुम्हारे दोनों बायको आरोही के साथ है. कुठे ते बघा महिला मंडळाच्या बसायला ना थोडं वळलं सरकार कावरले नवरील जागा नव्हते. अरे चोर तर आपल्याच अंगावर आले. शुभ मंगल इकडे आले. तुमचं काय चालू इकडे लग्न तिकडे? तुमचं काय गप्पा चालू इकडे? काय हा काढून या ना सगळे. नवरी बाई सोबत फोटो काढून घ्या. चलो आम्ही सगळ्यांनी आता फोटो शूट वगैरे केले. आता नवरी सोबत फोटो काढून घेऊ म्हणते आणि मग आपण जेवायला जाऊ. त्या दोघा कादड कवला एवढी भूक लागली आहे. मला भूकच नाही लागत, सगळ्या गावाला माहितीये. ए जेवायला चला फोटो घ्या आधी नवरी सोबत. होल फॅमिली हाय करा रे. बाकीच्या लात नाही काय. हरताय काय शेमुडपूज राहिली. मावशी लय बोलली एका बहिला. लग्न झालं आणि
सरप्राईज म्हणजे आम्ही डायरेक्ट घरी आलो, कारण तिथं लग्न वगैरे झालं, बिदाई वगैरे झाली, त्याच्यानंतर जो पाऊस सुरू झाला मला ब्लॉग घ्यायला बिलकुल टाइम भेटला नाही, आणि आता फायनली आलोय घरी। तर आरोही बघा या ठिकाणी सामानच काढते, येताना आमच्या सोबत मामी वगैरे पण होते, तर मामीला पण सोडलं आम्ही। कार्शनी काय केलं, मी त्याला म्हंटल का पप्पांना जॅकेट दे गाडीतून, त्यांनी जॅकेट द्यायचं तर ब्लेझरच दिलं माझं ते जोधपुरी। मग म्हटलं हर्षद ते सगळं खराब होऊन जाईल, मग आम्ही आलो ते पण घेऊन आलो आणि दीदीला पण सोडलं। तर काही लग्न वगैरे झालं, सगळं झालंय आणि आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची, आणि ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी एंड यासाठी करतोय कारण काल ऍक्च्युली यायला खूप उशीर झाला, झोपायला उशीर झाला, देन एडिट करायला उशीर झाला, मग म्हटलं यार लास्टची क्लिप आता मॉर्निंगला शूट करू आणि मगच ब्लॉग एडिट करू। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा। तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू।